स्वातंत्र्यानंतर देशात अनेक क्रांती झाल्या. देश प्रगतीपथावर गेला. शिक्षण, रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य अशा अनेक जीवनावश्यक सेवा सर्व गावात उपलब्ध झाल्या. मात्र खेड तालुक्यात असं एक गाव होतं की ते या सेवा सुविधांपासून वंचित होतं. खरं तर ज्यावेळेस एखादा गावातील ग्रामस्थ आजारी पडला तर गोंगडीमध्ये उचलून घेऊन जायचं. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमची आजीच काहीतरी एक 10-15 वर्षापूर्वी आजारी पडली तर आम्ही 5-6 जणांनी उचलून घेऊन गेलो होतो. तर ते एक दोन ठिकाणी आमच्याकडून पाय घसरून सुद्धा पडल्या होत्या. इतकी गंभीर परिस्थिती या ठिकाणी होती. आणि पावसाचं प्रमाण ह्या भीमशंकर अभयारण्यात म्हटलं तर 3000 ते 4000 मिलीमीटरपर्यंत या भागामध्ये पाऊस पडतो. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्यासारखे लोक जीवन जगत होते. मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे या गावाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला जायला रस्ता झालाय. यामुळे या गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झालाय. खेड तालुक्यात शेवटच्या टोकावर चारही बाजूने मोठे जंगल, अभयारण्यात असलेले आणि निसर्गाचे वरदान लाभलेले येळवळी हे गाव, जेमतेम 25 कुटुंब आणि 100 आसपास लोकसंख्या असलेलं हे गाव वीज, रस्ता, आरोग्य, पाणी आदी सेवा सुविधांपासून वंचित होतं. वनविभाग आणि अभयारण्याचे कडक नियम यामुळे या गावात सेवा सुविधा मिळणं कठीण होतं. नव्हे त्यांना या सुविधा देण्यासाठी शासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक ग्रामस्थ आपले दुःख मांडत होते, त्या परिस्थितीत जीवन जगत होते. पिण्यासाठी झऱ्याचे पाणी, 5 किलोमीटर रस्त्यापर्यंत जंगलातून जीव घेणा प्रवास, कोणी आजारी पडलंच तर घोंगडीची झोळी करून त्यात पायपीट करत न्यावं लागत होतं. गेली वर्षानुवर्षे या गावातील नागरिक जीवन संघर्ष करतायत. शिक्षण, वीज, आरोग्य, रस्ते, पाणी यासाठी ते परिस्थितीचा सामना करत जगतायत. या गावातील एक होतकरू तरुण सुभाष डोळस पुढे आला. खडतर परिस्थितीत त्याने शिक्षण घेतलं, गावात राहून गावाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले. आमदार, खासदार, वनविभाग आणि संबंधित खात्याकडे पाठपुरावा केला. वनविभाग आणि अभयारण्य या दोन्हीच्या जुजबी नियमावलीत या गावाला कोणत्याच सेवा सुविधा मिळत नव्हत्या. 8 वर्षांपूर्वी आमदार दिलीप मोहिते यांनी या गावाला, म्हणजे शेवटच्या टोकावर असलेल्या गावाला, रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी जीवनावश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले. वीज आणि रस्ता देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर केला. भोरगिरीपासून 4 किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार केला. भीमा नदीवर पूल बांधला, त्यापुढे असलेल्या ओढ्यावर पूल बांधला. लाईटचे खांब काही अंतरापर्यंत गेले, वीज पुरवठा गेला. मात्र वनविभाग आणि अभयारण्य विभागाने पुढे खो घातला आणि रस्ता, वीजचे स्वप्न पाहणाऱ्या येळवळी ग्रामस्थांचं स्वप्न अधुरं राहिलं. मागील 5 वर्ष आमदार दिलीप मोहिते पाटील यांना जनतेने नाकारलं, मात्र त्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर दिलीप मोहिते पुन्हा आमदार झाले आणि या गावाच्या विकासाचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला. आनंद आहे की तालुक्यातली ही एवढी एकमेव अशी वस्ती राहिली होती की जिथं माणसाला पायीच यावं लागत होतं, दुसरा पर्याय नव्हता. पायीसुद्धा नीट चालता येत नव्हतं. आता मी शेवटच्या टोकापर्यंत रस्ता नेऊ शकलो शासनाच्या माध्यमातून, त्याचा मला निश्चितपणे आनंद आहे. त्याचबरोबर आदरणीय अजितदादा पवार यांना मनापासून धन्यवाद देतो की छोट्याच्या वस्ती करता सुद्धा त्यांनी एवढी मोठी रक्कम त्या कालखंडामध्ये दिली. 3 पूल आणि एवढा मोठा रस्ता डांबरीकरणासहित त्यांनी मंजूर केला, त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत आम्ही येऊ शकलो याचा निश्चितपणानं मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आनंद आहे. आपणही पत्रकार मंडळी आलात, आपण या सगळ्या गोष्टी दखल घेतल्याबद्दल आपल्या दोन्ही वृत्तपत्रांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव सुभाष शेमंडोळस. मी येळवळीतील रहिवासी असून आपण पाहतोय की आज दिलीप शेठ मोहिते पाटील आमदार खेड तालुक्याचे यांच्या वतीने येळवळी गावाच्या रस्त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आज साजरा होतोय. खरं तर उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणजे विशेष करून भारत स्वतंत्र झाल्यानंतर कित्येक वर्षानंतर ह्या गावामध्ये रस्ता पहिल्यांदाच येतोय. आणि रस्ता म्हणण्यापेक्षा या गावाला पहिल्यांदाच दिलीप शेठ मोहिते पाटील आमदार यांची गाडी आमच्या गावामध्ये आली आणि गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालं. खरं तर यापूर्वीची माहिती अशी आहे की या पूर्वी गावामध्ये लाईट म्हणार कोणत्या दवाखान्यातल्या सोयीसुविधा आतापर्यंत पोहोचत नव्हत्या. रस्ता व्हायला काय अडचण येत होती? खरं तर एक वनविभागाची खूप मोठी अडचण होती. या आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की खरोखर पत्रकार बांधवांनी पण या गोष्टीचा खूप पाठपुरावा केला. त्याच्यानंतर जे वनविभागाचे अधिकारी होते यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. अडचण खरं तर म्हटलं तर येळवळी गावासाठी येणारा जो 2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता आणि त्यामध्ये असलेला उंच सकल कडा जो होता, त्या कड्यातून येळवळीला गावाला येणं अशक्य होतं. आणि आम्हाला पण खात्री नव्हती की येळवळी गावासारख्या ठिकाणी हा रस्ता होऊ शकतो.
परंतु जे प्रशासनाने जे काही कामगिरी केली, जे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून जे इंजिनियर साहेब जाधव सर असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, त्यांनी जे या रस्त्यासाठी जे योगदान दिलं, खरंखर ते मोलाचं योगदान आमच्या गावासाठी आज लाभले आहे. आणि येताना जाताना कमीत कमी 3 ते 4 ओढे ओलांडून या गावाकडे पायी प्रवास करत यायला लागत होता. आणि पावसाळ्याच्या अगोदर पूर्वी लोक काय करायचे की पावसाळ्याच्याच अगोदर सर्व धान्य वगैरे साठवून ठेवायचे, कारण पावसानंतर ओढ्या नाले वगैरे पूर आला की क्रॉस करणं पण अशक्य होतं. काही काही वेळेस असा पण प्रसंग आला की काही काही लोकांनी ज्या ठिकाणी ओढे नाले आहेत त्या ठिकाणी जर पूर आला तर रात्र त्या ठिकाणी मुक्काम केलेत. खरोखर आज दिलीप मोहिते पाटील जे आमदार तालुक्याचे आहेत त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांना एवढी मोठ्या रस्त्याच्यासाठी निधी मंजूर करून रस्त्याचं काम देखील आज पूर्ण व्हायला आले आणि त्यांची गाडीसुद्धा आज गावामध्ये आमच्या येऊन गेली. अजूनपर्यंत लोकांमध्ये कितीतरी लोकांमध्ये अपेक्षा आहे नव्हती की आपल्या गावामध्ये रस्ता होईल किंवा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा रस्ता पाहायला मिळेल, ही सुद्धा लोकांकडे भावना नव्हती. पण अण्णांनी खरंच केलेल्या कामाला आम्ही हे उपकार कधीच अण्णांचे विसरणार नाही.